नमस्कार मित्रांनो, जय एमपीएससी। आता आपण पाहिलं कबा तलाठी भरतीची परीक्षा सगळ्या पोट्याने दिली होती, म्हणजे बऱ्यापैकी पोट्याने तलाठी भरतीची परीक्षा दिली होती ना। आता ते ना तलाठी भरतीची रिस्पॉन्स शीट ते तो सोडलेली आहे आणि आपल्याला त्यानुसार आपल्या तलाठी भरतीचा स्कोर किती येऊन राहिला ते पोट्याने लक्षात येऊन राहिलं। तर मग आता पोट्याने प्रश्न पडला कबा आता तलाठी भरतीचा आपला स्कोर तर इतका येऊन राहिला, पण त्या आता सगळ्या स्कोरचा आता होणार आहे नॉर्मलायझेशन, आणि नॉर्मलायझेशन नंतर जो पोट्याचा स्कोर येईल त्यानुसार मग लागणार आहे तलाठीचा कट ऑफ। तर मग आता ते नॉर्मलायझेशन का गोष्ट राहते तर याच्याबद्दल बऱ्याच मास्टर लोकांना तसं युट्यूबवर तर एक्सप्लेन करून सांगितलं आहे का बा नॉर्मलायझेशन कसं राहते, का राहते नेमका जांगडगुत्ता काय आहे तो। पण मला वाटलं का मी बी थोडीशी आपली लाल करून घेतली पाहिजे जसं की प्रत्येकाला वाटते, म्हणून मी बी तुम्हाला आता सांगणार आहोत का नॉर्मलायझेशनचा नेमका जांगडगुत्ता का राहते। तर तसं तर मी प्रत्येकाला म्हणजे माझं वैयक्तिक मत असं आहे, मी तुम्हाला हे सांगेन का नॉर्मलायझेशनच्या फंद्यामध्ये तुम्ही पडूच नका। म्हणजे जो काही आपला स्कोर असणार आहे नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर जो काही कट ऑफ लागल तो कट ऑफ आपल्याला लक्षात येते। मग जर समजा आपण त्याचा पास झालो तर पेढे वाटायचे, गुलाल उधळाचा, गावाकडे जायचं, सत्कार स्वीकारायचे, आणि जर समजा पास झालो नाही तर समोरची जी कोणती आपली एक्झाम असेल त्या एक्झामले भिडायचं, नाही का। हे माया साधं आपलं वैयक्तिक मत आहे का हे आपण केलं पाहिजे। म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्याच्या नंतर मग माया किती स्कोर येईन आणि कट ऑफ मग किती लागल ना, मग तलाठी होईन का नाही, या गोष्टीमध्ये म्हणजे खरं तर आपण या गोष्टीचा विचार केला नाही पाहिजे। कारण काय होते का आपण विचार करतो त्याच्यामध्ये जाते वेळ, आणि वेळ जर समजा आपला त्या गोष्टीमध्ये चालला तर मग आपण पुढच्या परीक्षेचा अभ्यास कधी करणार आहोत। तोंडावर येऊन पडल्या ना परीक्षा, हा नगरपालिकेची परीक्षा आहे, त्यानंतर आरोग्य सेवक ग्रामसेवकच्या परीक्षा आहे, त्यानंतर मग पुन्हा जर आपण समजा क्लर्क टाईपीच्या मेन्सले असू तर ती मेन्सची बी आहे ना परीक्षा, मग त्याचा अभ्यास करा ना। याचा विचार काय करून राहिला, कट ऑफ लागला पास झालं तर ठीक आहे, नाही तर काय करायचं। आणि तसंही समजा आपण किती बी विचार केला ना काही बी केलं त्याच्यामध्ये काही फरक पडणार आहे का। आपलं काम काय होतं का तलाठीचा पेपर देणं, आपण देऊन आलो आहे, आता जो काही स्कोर आहे तो 5% नॉर्मलायझेशन ते कंपनीवाले 5% जो काही स्कोर येईन आपला तो आपल्याला लक्षात येणारच आहे। आपण ना विचार करून गोष्टी बदलणार आहे का, नाही। पण आता हे झाल्या मनाच्या गोष्टी, नाही का। पण प्रत्येकालाच उत्सुक आहे ते का आता होऊ का नाही होऊ का नाही, नाही का। चांगलं सोपं राहते जी का, टेन्शन घेऊ नका, विचार करू नका। पण माणूस विचार करतेस ना का चालं होईन का नाही होईन का नाही, म्हणून म्हणलं का बा थोडंसं तुम्हाला नॉर्मलायझेशन बद्दल एकंदरीत सांगा का बा नॉर्मलायझेशनचा जांगडगुत्ता नेमका कसा राहते। तर असं तर तुम्हाला सांगणं शक्य नाही, आपल्याकडं स्क्रीन बी नाही मोठी का तुम्हाला एक्सप्लेन करून असतं सांगितलं कसं कसं आहे, तर आपण का करू मी तुम्हाला असं सांगतो समजावून। तर पोट्टेओ हा नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला, पण मला असं वाटतं का एवढ्या खोलामध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही, तर मी वरतं वरतं ढोबळ मारानं तुम्हाला नॉर्मलायझेशन करून मार्क कसे काढले जाते ते समजून सांगतो। तर 19 दिवस तलाठ्याचा पेपर चालला, प्रत्येक दिवशी होत्या 3 शिफ्ट, म्हणजे टोटल 57 शिफ्टमध्ये तलाठ्याचा पेपर झाला, ठीक आहे। आता 57 शिफ्टचं कॅल्क्युलेशन करणं तर काय आपल्याला शक्य नाही, म्हणून आपण ना घेतल्या फक्त 2 शिफ्ट, म्हणजे 57च्या जागी आपण शिफ्ट 1 आणि शिफ्ट 2 घेतला आहे। काउंट हे फॉर एक्झाम्पल आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल। तर टोटल 1,000,000 विद्यार्थी तलाठ्याच्या पेपराले बसले होते, डिवायडेड बाय जर आपण समजा 57 केले तर प्रत्येक शिफ्टले साधारण किती विद्यार्थी होते हे आपल्याला लक्षात येईल। याचं जर आपण कॅल्क्युलेटरनं उत्तर काढलं तर 17,583 पॉईंट समथिंग येते। आता पॉईंटवाला विद्यार्थी तर काही बसू शकणार नाही, म्हणून आपण ते स्किपच केलं, म्हणजे 17,583 विद्यार्थी येतं तलाठ्याच्या पेपराले होते एका शिफ्टले, ठीक आहे। तर एवढं कॅल्क्युलेशन आपल्याला शक्य नाही, म्हणून आपण फक्त 4 कॅन्डिडेट घेतले आहे, 1, 2, 3, 4 संपला रे विषय। काउन तर गणित सोपे झाले पाहिजे, कठीण नाही, सोपं असेल तर मतलब आहे। आता हे आपण खोडून टाकू, कारण जास्त गॅजेट गिचट नाही पाहिजे आपल्याला। तर आता शिफ्ट 1 मधल्या पोट्ट्याचे मार्क जर आपण ना पाहिले, 140, 145, 150, 160 याचं जर ॲव्हरेज काढलं त्याच्या मार्काचं तर 148.75 निघते, आणि शिफ्ट 2 मधल्या पोट्ट्याच्या मार्काचं ॲव्हरेज काढलं तर 163.75 निघते, ठीक आहे। आता आपल्याला ॲव्हरेज ऑफ ॲव्हरेज काढा लागते, म्हणजे शिफ्ट 1 मधल्या पोट्ट्याचे मार्क प्लस शिफ्ट 2 मधल्या पोट्ट्याचे मार्क जर आपण ना येतं ॲड केले आणि डिवायडेड बाय जर समजा आपण 2 केलं तर दोन्ही शिफ्टमधल्या पोट्ट्याच्या मार्काचं ॲव्हरेज ऑफ ॲव्हरेज निघते, जे की आहे 156.25, ठीक आहे। आता 156.25 आहे ॲव्हरेज ऑफ ॲव्हरेज, आता आपल्याला काढा लागते SD, म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन, जे की बहुत गरजेचं राहते। म्हणजे काय तर शिफ्ट 1 मधल्या पोट्ट्याचे जेवढे मार्क आहे 148.75 आणि ॲव्हरेज ऑफ ॲव्हरेज आहे 156.25, तर या दोघांमधला डिफरन्स किती आहे बा। तर 148.75 -156.25 जर आपण केलं तर तिथं -7.5 येते, शिफ्ट 1 साठी -7.5 SD स्टँडर्ड डेव्हिएशन, स्टँडर्ड डेव्हिएशन। आणि शिफ्ट 2 साठी
प्लस 7.5 असं स्टँडर्ड डेविएशन येते. ठीक आहे, म्हणजे आपल्याला जर समजा कॅल्क्युलेशन करायचं असेल तर एक शिफ्ट वनमधल्या पोट्ट्याच्या स्कोअरमध्ये आपल्याला प्लस 7.5 करावं लागते, काउंट एच डी आहे तो, आणि त्यानुसार मग आपल्याला आता त्याचा स्कोअर काढावं लागते. म्हणजे नॉर्मलायझेशन नंतर त्याचे स्कोअर काय येते, 140 पोट्ट्याले 147.5 म्हणजे प्लस करून आलो ना आपण, 145 152.5, 150 157.5 आणि 160 प्लस 7.5 जर आपण केलं तर 167.5 हा नॉर्मलायझेशन नंतरचा त्याचा स्कोअर आहे. तर तसं आता आपल्याला शिफ्ट 2 जी की सोपी शिफ्ट होती तिथं आपल्याला त्याच्या स्कोअरमधून 7.5 मायनस करावं लागते, म्हणजे ते आपल्याला त्याचा नॉर्मलायझेशन नंतरचा स्कोअर निघेल. तर पहिल्या पोट्ट्याला 150 मायनस 7.5 केलं तर 142.5 येते, दुसऱ्या पोट्ट्याला येतील 155 मायनस 7.5 केलं तर 147.5, तिसऱ्या पोट्ट्याला येतीन 170 मायनस 7.5 केलं तर 162.5 आणि चौथ्या पोट्ट्याला येतीन 172.5. ठीक आहे, आलं लक्षात. म्हणजे आपण पाहू शकता का शिफ्ट वनमधल्या ज्या पोट्ट्याला 150 मार्क होते नॉर्मलायझेशन नंतर त्याचा स्कोर किती झाला आहे, 150 पोट्ट्याचा 157.5 झाला आहे. काऊन तर ती हार्ड शिफ्ट होती, मार्क वाढले आहे. तेच शिफ्ट 2 पोट्ट्याला ज्याला 150 मार्क होते त्याचा स्कोर किती झाला आहे नॉर्मलायझेशन नंतर, 142.5 त्याचे मार्क उतरले आहे. काऊन तर सोपी शिफ्ट होती. तर तुमची शिफ्ट कोणती आहे याच्यावर बी तुम्हाला किती स्कोर होता ना नॉर्मलायझेशन नंतर तुमचा स्कोर किती होणार आहे हे डिपेंड राहते बरं. 150 वाल्याचे समजा मार्क कमीच होतील किंवा वाढतीलच असं काही आपल्याला त्याचं सांगता येत नाही. ठीक आहे, तर आता हे जर समजा टोटल मार्क झाले तर टोटल मार्कामधून आपल्याला काय करावं लागते, का ज्या पोट्ट्याला जास्त मार्क होते तो पोट्टा पहिला, त्यानुसार मग त्याचा मेरिट लिस्ट लागते आणि कट ऑफ लागते. ठीक आहे, आता आपण 2 जर समजा जागा होत्या असं जर गृहित धरलं तर 172.5 पहिला येईन आणि 167.5. तर आता हे जे काही मी तुम्हाला समजावून सांगितलं हे तर समजा ढोबळ मानाने झालं, हे तर ऍक्च्युली त्या फॉर्म्युल्यानुसार ते नॉर्मलायझेशनचं गणित निघते, कट ऑफ निघते, पण तो फॉर्म्युला ना त्याच्या त्या व्हॅल्यू बिल्यू ह्याच्या फंड्यामध्ये पडू नका, कारण ते कम्प्युटराईज राहते, हे ते करतील ना. आपण काही जास्त लक्ष द्यायचं, आपण आपल्या अभ्यासावर लक्ष द्या नाही का, कारण आता परीक्षा तोंडावर येऊन ठेपल्या ना. नाही जर समजा इकडे झालं त्याला तिथं तर तिकडं तरी होऊ शकते ना, आपलं नगरपालिका आहे, आरोग्य सेवक आहे, ग्रामसेवक आहे. बरं, ह्या जर समजा तुम्ही ह्या परीक्षेचे फॉर्म भरले असाल तर तुम्हाला एक टेस्ट सिरीज सांगतो, स्वस्तात मस्त आहे. ज्ञानाई अकॅडमी हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा आणि त्याच्यावर तुम्हाला 99 रुपयामध्ये नगरपालिकेची, आरोग्य सेवकची, ग्रामसेवकची हे सिरीज तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल होऊन जाईल, ज्ञानाई अकॅडमी या ऍप्लिकेशनवरचं. बरं, तुम्हाला त्याच्यामध्ये आरोग्य सेवक तांत्रिकच्या नोट्स बी उपलब्ध आहे आणि तुम्हाला जर समजा सॅम्पल नोट्स जर समजा पाहायचे असतील PDF तर ज्ञानाई अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, त्याच्यावर तुम्ही सॅम्पल PDF पाहू शकता. ते जर समजा तुम्हाला पटलं तरच तुम्ही टेस्ट सिरीज घ्या रे भाऊ. मी का तुम्हाला फोर्स नाही करून राहिलो का टेस्ट सिरीज घ्यायची म्हणून, स्वस्तात मस्त आहे म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो का बा हे टेस्ट सिरीज तुमच्यासाठी चांगला ऑप्शन आहे. नाहीतर बाजारामध्ये तर समजा 1500 बी टेस्ट सिरीज आहे, 1000 बी आहे, 2000 बी आहे, 500 बी आहे, पण 99 मला हे बेस्ट वाटली, जास्त पैसा बी जात नाही आणि आपलं काम बी होऊन जाते म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. तरी निर्णय शेवटी तुमचा आहे नाही का टेस्ट सिरीज घ्यायची का नाही, तर नाही तर पुन्हा म्हणजे का जीवन मास्टरनं म्हणलं का टेस्ट सिरीज घ्या ना, प्रश्न तर आले नाही. कोणत्या टेस्ट सिरीज मधून प्रश्न येत नसते बाबू, कसं राहते का टेस्ट सिरीज म्हणजे फक्त आपला अभ्यास किती झालाय, आपण सगळ्या सिलेबस आपण कव्हर केलाय का नाही हे फक्त चेक करण्यासाठी टेस्ट सिरीज राहते. का टेस्ट सिरीज मधून जर समजा असे प्रश्न यायला लागले असते तर मग जमलं असते बाबू, मग कामच झालं असतं. ओके, तर हे झालं समजा एकंदरीत आणि हा झाला नॉर्मलायझेशनचा विषय. तर समजा आता हे मी तुम्हाला ढोबळ मारायला समजून सांगितलं का बा नॉर्मलायझेशन स्कोर कसा काढते, तर पण तुम्हाला जर समजा फॉर्म्युल्यानुसार स्कोर कसा काढते हे जर समजा तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला हे बी सांगतो नाही का. आपण तर तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असाल, तर बाकी तर काय मी जास्त आता बोलणार नाही, नाहीतर तुमचा सगळा वेळ व्हिडिओ पाहण्याचा चालला जाता, कारण आता परीक्षा आल्या तर तुम्हाला बी अभ्यास असेल नाही का बहुत सारा, नसेल तर अभ्यास करा, कारण आता वर्ल्ड कप बी आलाय, जास्त काही वर्ल्ड कप मध्ये डोकं घालू नका, न्याचाबीच्या आहे त्याच्यावर लक्ष देऊ नका. पहिले आपलं काही सेट होते का नाही, कोणती पोस्ट निघते का नाही त्याच्याकडे लक्ष द्या, ह्याच्यातून जर समजा वेळ भेटला तर मग बाकीच्या गोष्टी करायला आपण मोकळे राहतो. ठीक आहे, आता काय मी जास्त बोलत नाही, सगळ्या परीक्षेसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट, जय हिंद, जय महाराष्ट्र, आणि पुन्हा एकदा जय MPSC.